आता नजर टाकूया लोकल टू ग्लोबल पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार. नववधूप्रमाणे शृंगारलेल्या श्रीदेवींचं पार्थिव पाहून चाहत्यांना शोक अनावर. 1 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होणार. 17.5 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षागृहात पोहोचणं बंधनकारक. आर्थिक निकषासोबत शेतकऱ्यांनाही आरक्षण द्या. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची मागणी. मला मंत्रिपद मिळू नये म्हणूनच शिवसेनेकडून कुरघोड्या. स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांची टीका. औरंगाबादचं कचरा उठाव प्रकरण मनपा आयुक्तांना भोवण्याची शक्यता. लवकर निर्णय घेतला नाही तर न्यायालयानं दिला निलंबनाचा इशारा. सैनिकांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे. सभागृहात ठराव मंजूर. पती आणि सासू सासऱ्याच्या दबावामुळे आईनंच केली 6 महिन्यांच्या बाळाची हत्या. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथली खळबळजनक घटना. पतीसह सासू सासरे अटकेत. भिवंडीतील कापड कारखान्याला भीषण आग. 50 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं. आगीत लाखो रुपयांचं नुकसान. गोसीखुर्द सिंचन घोटाळ्यातील वादग्रस्त कंत्राटदार जिगर ठक्करची मुंबईत आत्महत्या. स्वतःच्या कारमध्येच डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं. नागपुरात आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार उघड. जबरदस्तीनं विषारी द्रव विद्यार्थ्याला पाजलं. पीडिताच्या आईवडिलांचा आरोप. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष एनडीएतून बाहेर. जागा वाटपावरून मांझी भाजपवर नाराज. आता महायुतीत होणार सहभागी. कांचीपीठाचे 69वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं वयाच्या 82व्या वर्षी निधन. हृदयविकाराच्या झटक्यानं शंकराचार्यांनी घेतला अखेरचा श्वास. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ. परदेशी बाजारात डॉलर कमजोर झाल्यानं भारतात सोन्याचा दर 32,000 भारताची अर्थव्यवस्था 2018 7.6% वाढणार. आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्था मुडीजचा अंदाज.